ओके बाउंड्री वर असेल हा गेम जर टाई झाला तर आणि नोंद घ्यायचा आहे की रन रेट काढला जाणार नाही ओनली पॉइंट टेबल मध्ये विनिंग पॉइंट भेटणार आहेत सुपर ओव्हरचे मॅचेसला तर या मॅच साठी पुन्हा एकदा शिवम इलेव्हन जर पाहिलं तर नक्कीच तीन फलंदाज सचिन जितू आणि अजित ही तर या मॅचला जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता आहे सुपर ओव्हरचा हा सामना आपल्या समोर रंगतच ना आजगड प्रीमियर लीग 2023 नाव दिस अमेझिंग टूर्नामेंट वॉचिंग ऑल पीपल वेलकम टू आजगड प्रीमियर लीग 2023 तर मॅच ऑन 8 धावांचे लक्ष्य या सुपर ओव्हर मध्ये बॉलर पुन्हा एकदा ऑन मार्क तयार पहिलाच बॉल बीट करून टाकलाय स्लोवर वन पुन्हा एकदा पाहायला मिळाला कारण की फिंगर थोडेसे रोल केला आणि त्यानंतर थेट यष्टी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती धावा जर पाहिलं तर धावसंख्या आलेली नाहीये पहिल्या बॉलवरती या मॅचला जिंकण्यासाठी 8 धावांचे लक्ष्य डाऊन द ट्रॅक पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चांगली गती पुन्हा एकदा बॉल डॉट येईल लागोपाठचे दोन बॉल आले डॉट बॉल बॅटिंग करत असताना सचिन एक विस्फोटक फलंदाज आहे नेहमीच मैदानावरती जेव्हा दाखल होत असतो त्याच्या नावावरती हाय रेकॉर्ड सेट होत असतात आज पाहूया टीम थोडीशी संकटामध्ये आहे बोल तयार हेलिकॉप्टर या आणि फटका चांगला फिल्डर आहे मागे डीप मध्ये रणजित खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या मार्फत ऑन द स्टम जोपर्यंत पिकअप करेल बोलला खूप चांगलं कलेक्टिंग तोपर्यंत एकच सिंगल या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जवळ पोहोचते फक्त एक तीन बॉलचा खेळ शिल्लक तीन बॉल मध्ये 7 धावांची आवश्यकता बॉलर पुन्हा एकदा तयार राऊंड विकेट बॉलर पुन्हा एकदा तयार अहो पुणे त्या टप्पा पाहावा लागेल अंपायर डिसिजन येस इट्सचा वाईट श्याम भरवाड यांच्याकडून हर षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे तर जे तीन बॉल मध्ये 6 धावांची आवश्यकता सुपर ओव्हरचा हा सामना आपल्या समोर रंगतच ना बॉलर पुणे एकदा तयार अलोंग द कार्पेट वन साइडला ड्राइव केलं फिल्डर आहे मागे अतुल अतुलने खूप चालला इथे बोडीला पुढे करत जोपर्यंत बॉलला कव्हर करेल तोपर्यंत एकच सिंगल या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जवळ पोहोचते स्कोर करते 3-5 धावांची आवश्यकता दोन बॉलचा खेळ शिल्लक 2 बॉल 5 धावा खूप चांगली खेळी दोन बॉल आणि 5 धावांची आवश्यकता काय सामना रंगलाय काय आयोजन आहे या स्पर्धेचं आजगड प्रीमियर लीग थोडीशी इंजरी सध्या होत असताना कारण की ज्याप्रमाणे हा सामना आतापर्यंत रंगवलाय तो अंबर इलेव्हन टीमचं कौतुक करावं लागेल अफलातून खेळी त्यांच्या मार्फत आतापर्यंत साकारली न्यूझीलंड मला वाटतंय जास्तीत जास्त इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुपर ओव्हरचे सामने खेळलाय आणि जास्तीत जास्त त्यांनी सुपर ओव्हरमध्ये सामने गमावलेत परंतु अंबर इलेव्हनचा विचार केला तर अंबर इलेव्हन या टीमने आतापर्यंत 2 सामने सुपर ओव्हर मध्ये खेळले पाहूया या सामन्यात विजयाचा झेंडा रोवेल का बोल तयार ओहो मनगणचा खूप चांगला वापर फिल्डर आहे मागे सीमारेषेच्या बाहेर सामना पुन्हा एकदा टाय होत असताना शेवटच्या बोलात शिल्लक शेवटच्या बोलवरती 1 धावांची आवश्यकता जर का सामना पुन्हा टाय झाला तर पुन्हा एकदा सुपर ओव्हर खेळवण्यात येईल अंपायर जर थांबाय विकेटवर तरी सामना आपण करू कारण सुपर ओव्हर होणार नाही याच्या पुढे नोंद घ्यायची शेवटचा एक बॉल शेवटच्या एक बॉलवरती या मॅचला जिंकण्यासाठी अजूनही 1 धावेची आवश्यकता आहे पाहायला गेलं तर पुन्हा एकदा पैसा वसूल सामना आपल्या समोर रंगत असताना बबुल बबुल पैसा वसूल शेवटचा एक बॉल 1 धावांची आवश्यकता बोला तयार ओहो इथे कॅटड्रॉप डायरेक्ट होईल का डायरेक्ट कदाचित इथे विकेटच्या पत्र पुन्हा एकदा या मॅचला जिंकलंय का नाही ते पाहावं लागेल विकेट आहे फलंदाज होईल बाद कहाणी मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट एक बॉल 1 धावांची आवश्यकता पुन्हा एकदा रन आउट होत असताना सुपर ओव्हरचा सामना पुन्हा एकदा पुन्हा एकदा सामना टाय झालाय पंच इकडे यायचंय जयेश भाऊ
साखर थोड़ी लवकर लवकर इकड़े आमच्याकडे या। तो दोन्ही टीमला पुन्हा एकदा विनंती आहे, सर्व इनिंग म्हणजे ज्यांचे सर्व चौकार आणि बाउंड्रीज सिक्सर आणि चौकार जे जास्त असतील त्या टीमला विजयी इथे घोषित। दोन्ही टीमचे